श्री स्वामी समर्थ, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होलिका दहन करत असतो. होलिकेमध्ये भरपूर सगळी नकारात्मकता आपण या होळीमध्ये दहन करतो. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपण नष्ट करत असतो. यासोबतच तिच्या राखेला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी संकटे देखील दूर होतात. यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकतात. होलिका दहन सोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनातून कमी होतो असं मानलं जातं. सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते. होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोष देखील निघून जातो. होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते. होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदानच असतं. इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची असते. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ही राख तुम्ही घरी घेऊन या आणि यामध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा. अशी देखील धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना आपल्या कपाळावर ही राख टिळा म्हणून लावायची. म्हणजे आपण जसा हळदी कुंकू आता टिळा लावतो किंवा गुलाल लावतो त्याचप्रमाणे ही राख आपण टिळा म्हणून लावायची आहे. त्याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसून येतील. नवग्रहाच्या दुष्परिणामाला टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही होळीची राख टाकू शकता आणि त्याने आंघोळ करू शकता. यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा देखील होतो. इतकंच नव्हे तर घरात सुख शांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवायची आणि हा उपाय सकाळच्या वेळेतच करायचा. ही एक बाब लक्षात ठेवा, तर इतर कोणी हे पाहणार नाही किंवा कोणाच्या नजरेत येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ही राख आणायची आहे आणि घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही राख फुकायची. जसं तुम्ही हातावरती घेऊन थोडीशी उडवू शकता, फुकू शकता. यामुळे ग्रहक्लेश दूर होतात आणि घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेद देखील दूर होतात. अशी मान्यता आहे की होळीची राख ही शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते. या राखेला आपण कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते. शिवाय ह्या राखेत शरीरास्थित दूषित द्रव शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे ही भस्म जर आपण लावलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे चर्मरोग देखील होत नाहीत. असं देखील म्हटलं जातं की होळीची उरलेली अग्नी किंवा राखेला दुसऱ्या दिवशी घरात आणलं तर अशुभ शक्तीपासून आपला बचाव होऊ शकतो. बरेच लोक होळीची राख आणून त्याला ताबीजमध्ये बांधून देखील ठेवतात. असं मानलं जातं की यामुळे घरात वाईट आत्म्याचा प्रवेश होत नाही आणि घरात राहणाऱ्या लोकांना कुठल्याही तंत्र मंत्राचं नुकसान देखील होत नाही. जर जन्मकुंडलीमध्ये ग्रहदोष असेल आणि नेहमी तुमच्या आयुष्यात कुठली ना कुठली समस्या येत असेल तर होलिका दहनाची राख तुम्ही दुसऱ्या दिवशी घरी घेऊन या आणि त्याला पाण्यामध्ये मिसळून शिवलिंगावरती वाहा. असं केल्याने महादेवाला प्रार्थना करा. असं केल्यानेही तुमचे दोष किंवा तुमच्या सततच्या अडचणी समस्या दूर होतील. घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, लहान असो मोठी असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, सतत आजारी पडत असेल तर होलिका दहनाची जी राख आहे तर ती आपण आजारी व्यक्तीच्या शरीरावर शिंपडायची. याशिवाय त्यांच्या पलंगाखाली देखील तुम्ही शिंपडू शकता, त्यामुळे त्यांना आराम मिळेल. जर नोकरीमध्ये कुठल्या प्रकारची समस्या येत असेल तर एक नारळ घ्या, सात वेळा क्लॉकवाईज फिरवा आणि आपल्या कुलदेवाला स्मरण करून मनातलं काम पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि या नारळाला होळीच्या अग्नीत टाका. कर्जातून मुक्ती हवी असेल तर होलिका दहनाच्या रात्री भगवान नरसिंहाची पूजा करा. नरसिंह स्तोत्राचं पठण करा. नरसिंह अवतार भगवान विष्णूंच्या 12 स्वरूपापैकी एक आहेत आणि हा अवतार भगवानाने भक्त प्रल्हाद याच्या पिता त्याला त्याच्या पित्यापासून वाचवण्यासाठी घेतला होता. त्यासाठी तुम्ही भगवान नरसिंहाची पूजा किंवा सेवा किंवा काही स्तोत्राचं पठण देखील या दिवशी करू शकता. यापैकी कोणताच उपाय तुम्हाला शक्य नसेल किंवा तो करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही होळीची थोडीशी राख घरी घेऊन येऊन ती घरभर तुम्ही शिंपडू शकता किंवा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घरभर शिंपडू शकता. यामुळे सगळे वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक संकटे देखील दूर होतात. तर हा साधा सोपा उपाय देखील तुम्ही करून पाहू शकता.